करायचं सुरू. ओके देन, सो लेट गेट डिस्कस अबाउट द इंट्रोडक्शन टू डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम. सो ओके, लेट मी गेट इंट्रोड्यूस अबाउट दिस इंट्रोडक्शन टू डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम बिफोर वी ॲक्च्युली बिगिन विथ दिस. कालच आपण डिस्कस केलं होतं की वॉट डू मीन बाय अ डेटाबेस अँड वॉट विल बी द रिक्वायरमेंट ऑफ मॅनेजिंग दॅट डेटाबेस सिस्टम. रिमेंबर, इन व्हेरी स्मॉल अँड व्हेरी शॉर्ट सेंटेन्सेस, वॉट डू मीन बाय डेटाबेस? अ डेटाबेस इज नथिंग बट कलेक्शन ऑफ इंटर रिलेटेड डेटा. अ डेटाबेस इज नथिंग बट कलेक्शन ऑफ इंटर रिलेटेड डेटा ऑर्गनाइज इन अ सच वे दॅट ऑर्गनाइज इन अ सच वे दॅट वी कॅन इफिशियंटली गेट ॲक्सेस इट. समजल्याचा अर्थ नाही कळला? थोडंफार. ओके, यू नो अबाउट द किचन, हाऊ युअर मम्मी विल मॅनेज दॅट ग्रॉसरीज ऑफ दॅट किचन मटेरियल. जसं यू नो वॉट, किचनमध्ये खूप सारे वेगवेगळे शेल्फ असतात. किचनमध्ये ज्याही गोष्टी आहे सगळे रेलेवंट टू द मेकिंग ऑफ फूडच आहे ना. त्या किचनमध्ये पण तू टी व्ही ठेवलेला आहे किचनमध्ये, यु नो वॉट, कूलर ठेवलेला आहे किचनमध्ये. तर किचनमधल्या ज्याही काही गोष्टी, इट इज रेलेवंट टू इच अदर. आणि त्या संपूर्ण किचनच आपण काय म्हणू शकतो, डेटा बेस. कलेक्शन ऑफ काय आहे तिथे, सगळं खाण्या आणि यु नो सर्विंगच्या आयटम्स आहेत त्याच्यामध्ये. प्लेट्स आहे, भांडे आहे, जेवणाच्या वस्तू आहे, फ्रीज आहे, कुलिंग यु नो काही फूड आहे. सो एव्हरीथिंग इज रेलेवंट टू द फॉर फूड ओनली. आणि दॅट कलेक्शन ऑफ इंटर रिलेटेड डेटा इज नथिंग बट अ डेटा बेस. पण तू हा विचार केला आहे का, म्हणजे किचनमधल्या गोष्टी आपण बेडरूममध्ये का ठेवत नाही अर्ध्या, किचनमधल्या गोष्टी आपण अर्ध्या हॉलमध्ये का ठेवत नाही? का? बिकॉज एकाच ठिकाणी जर या गोष्टी असेल तर आपल्याला सगळीकडे फिरायची गरज नाही. याचा अर्थ होतो फॉर इफिशियंट ॲक्सेसिंग ऑफ दॅट डेटा. करेक्ट. अँड फॉर दॅट रिझन ओनली वी आर किपिंग ऑल द रेलेवंट डेटा इन टू वन युनिट. त्यालाच काय म्हणायचं, डेटाबेस. आणि या डेटाबेसमधल्या डेटाला बाहेर काढणं, डेटाला पुटअप करणं, डेटावरती ऑपरेशन करणं, यासाठी जी सिस्टम बनवली आहे त्याला म्हणायचं डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम. जसं स्कूल मॅनेजमेंट सिस्टम काय करते, स्कूलच्या सगळ्या गोष्टी मॅनेज करते, मग स्टुडंटचं इन्व्हेंटरी मॅनेज करते, एम्प्लॉईची इन्व्हेंटरी मॅनेज करते, सगळ्या गोष्टी मॅनेज करते, प्रिन्सिपल कोण, प्रिन्सिपल हे सगळं काम करतो. बरोबर आहे. मला सांग, स्कूलमध्ये फक्त मुलं आले आणि त्यांचे लेक्चरर्स आले नाही तर त्याला स्कूल म्हणशील का? मग डेटाबेसमध्ये ह्या गोष्टी पण होणं गरजेचं आहे ना. लेक्चर होत आहे की नाही होत आहे, टीचर जातोय की नाही जातोय, तुम्हाला लोकांना रेसेस मिळते की नाही मिळते, हॉलिडेज मिळतात की नाही, दॅट इज नथिंग बट मॅनेजमेंट सिस्टम इट सेल्फ. कळलं थोडक्यात? सो दॅट इज इन शॉर्ट, बिफोर वी गेटिंग स्टार्टेड, इंट्रोडक्शन टू डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम हे जनरली असं असणार आहे. नाव लेट गेट डिस्कस अबाउट सम टर्मिनॉलॉजी ऑफ द डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम. बघा, सगळ्यात पहिले काय झालंय, इन एनी ऑर्गनायझेशन डेटा इज अ बेसिक रिसोर्स नीडेड टू रन द ऑर्गनायझेशन. दिस डेटा इज रिक्वायर्ड बाय डिसिजन मेकर्स फॉर प्रोसेसिंग अँड रिट्रायव्हिंग द इन्फॉर्मेशन. फॉर एनी ऑर्गनायझेशन द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्ट अबाउट ऑर्गनायझेशन इज अबाउट अ डेटा इट सेल्फ. आणि या डेटावरतीच सगळ्या प्रकारची प्रोसेसिंग आणि मॅन्युफॅक्चरिंग केली जाते. येतं लक्षामध्ये? मग द प्रोसेस, द डिसिजन मेकर्स कॅन डू द प्रोसेसिंग अँड रिट्रायव्हिंग ऑफ द इन्फॉर्मेशन. ते ह्या गोष्टी होतात. मग सगळ्यात पहिले आपण शिकू व्हॉट डू मीन बाय डेटा. बघ, आत्तापर्यंत आपण बोललो आहे डेटाबेस, डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम, बट डू यू रिअली फेल्ट दॅट की इज एनी क्ल्यू अबाउट डेटा? याच्याबद्दल काही तुला विचार आहे का? डेटा कोणाला म्हणशील? व्हॉट इज डेटा? सी, अकॉर्डिंग टू द डेफिनेशन, बघ, डेटा इज अ कलेक्शन ऑफ इन्फॉर्मेशन ऑर रिअल फॅक्ट विच कॅन बी रेकॉर्डेड अँड हॅव अ इम्प्लिसिट मिनिंग. कस्टमर नेम, आयटम प्राईस, बॅलन्स एक्सेट्रा कॅन बी कन्सिडर ॲज अ डेटा. पण माझ्या माहितीनुसार मी सांगतो व्हॉट इज डेटा. डेटा इज नथिंग बट रॉ आर्टिफॅक्ट्स, किंवा डेटा आर नथिंग बट द रिअल टाइम किंवा रिअल लाईफ थिंग्स. काय आहे? रिअल लाईफ थिंग्स, याला तू डेटा म्हणू शकतो. मग डेटाच्या म्हटलं इट कॅन बी रेकॉर्डेड ऑर हॅव अ इम्प्लिसिट मिनिंग, म्हणजे प्रत्येक डेटाचा काहीतरी मिनिंग असतो. आणि डेटा नेचरमध्ये अवेलेबल असतो. डेटा कॅन बी अवेलेबल इन नेचर और नॅचरली इट इज अवेलेबल. अँड डेटा डज नॉट हॅव्हिंग एनी फिक्स स्ट्रक्चर अँड द फॉर्मॅट. लक्षात ठेव, डेटा डज नॉट हॅव्हिंग एनी फिक्स स्ट्रक्चर अँड फॉर्मॅट. आणि जेव्हा त्या डेटावरती प्रोसेसिंग केली जाते तेव्हा इन्फॉर्मेशन बनते. काय बनते? इन्फॉर्मेशन. आय टेल यू वन एक्झाम्पल. ओके, ज्या बेंचवर तू बसलेली आहे, ओके, तू लक्ष दे, ज्या बेंचवर तू बसलेली आहे त्याला तू काय म्हणशील? बेंच म्हणशील. तर बेंच हे काय झालं? इन्फॉर्मेशन झाली. काय झाली? ओके, पण तू बेंच कशापासून बनलेला आहे?
वुडन वुडन पासून बनलेला आहे, मेटल पासून बनलेला आहे. मग आता मला सांग, इन नेचर डू यू नो द वूड, हाऊ वी विल गेट अ वूड फ्रॉम ट्री इट सेल्फ. मग त्या ट्रीचा काही फिक्स स्ट्रक्चर असतो का, ट्री असाच असतो? नाही. मेटलचा काही फिक्स स्ट्रक्चर असतो का नेचरमध्ये? नाही. पण जेव्हा आपण त्या मेटलला पिघळवून तो शेप देतो, जेव्हा त्या वूडला त्या पद्धतीने कट करून यु नो बेंच बनवतो, तेव्हा आपण याला काय म्हणतो? बेंच म्हणतो. समजते? आता अजून एक गंमत म्हणून सांगतो. ओके, लेट अस सपोज माझ्या हातात काय बरं? ओके, मार्कर पेन. पण तू प्लास्टिक का नाही बोलली? मग जेव्हा तू शब्द वापरते काय? मार्कर. मार्कर ही एक इन्फॉर्मेशन झाली. मार्कर पेन बोलला तर सगळ्यांना माहिती की व्हॉट डू मीन बाय मार्कर पेन. पण तू जर बोलली असते सर तुमच्या हातात प्लास्टिक आहे, तसं हे पण प्लास्टिक आहे, हे पण प्लास्टिक आहे, हे पण प्लास्टिक आहे. पण प्लास्टिकने क्लिअर होते की कोणाबद्दल मी बोलतोय? नाही. बट ऑल दिस इन्फॉर्मेशन इज बीन मेड फ्रॉम प्लास्टिक मटेरियल. And in nature, there is no fixed structure of plastic. We can mold the plastic for getting this thing. म्हणजे आपण प्लास्टिकला आपल्या पद्धतीने मोल्ड करून तसा शेप घेऊ शकतो, बरोबर आहे ना? मग याला तू मार्कर पेन म्हटलं, बरोबर आहे? मग याला पण मार्कर म्हणशील का? हा नॉर्मल पेन. का? कारण की याचं स्ट्रक्चर तुला माहिती आहे. अशा स्ट्रक्चरचं जर काही असेल तर इन्फॉर्मेशन आहे, म्हणजे पेन आहे. आणि अशा स्ट्रक्चरचं काय असेल तर ही मार्कर पेन आहे. अशा स्ट्रक्चरचं काय असेल तर काहीतरी स्प्रे आहे, समथिंग लाईक दॅट. बट एव्हरीथिंग इज गेट मेड अप बाय प्लास्टिक. कळलं? ओके. मग आता डेटाबेस म्हणजे काय? सी, नेक्स्ट. डेटाबेस इज अ शेअर्ड कलेक्शन ऑफ अ डेटा रिलेटेड डेटा. मी बोललो होतो ना डेटाबेस. डेटाबेस इज अ कलेक्शन ऑफ इंटर रिलेटेड डेटा. म्हणजे ईच अँड एव्हरी डेटा इज गेट व्हॉट यू कॅन से हॅज सम रिलेशन टू देम. जसं फॉर एक्झाम्पल, आता हा आपला क्लास होता. या क्लासमध्ये तुम्ही चार जण होते. तुम्ही चारीचे चारी स्टुडंट होते की नाही होते? का तुमच्यापैकी कोणी एक बिझनेसमॅन होता? का तुमच्यापैकी कोणी एक रिटेल शॉपर होता? नाही. यू ऑल आर स्टुडंट. आणि तुमच्या सगळ्यांचा टॉपिक एकच होता, म्हणून तुम्ही माझा क्लास अटेंड केला ना. सो दॅट इज नथिंग बट इंटर रिलेटेड डेटा. येतं लक्षामध्ये? सो डेटाबेस इज नथिंग बट द शेअर्ड कलेक्शन ऑफ डेटा. अँड बाय द डेटा वी मीन नो फॅक्ट दॅट कॅन बी रेकॉर्डेड अँड दॅट हॅव अ इम्प्लिसिट मिनिंग. म्हणजे काय? डेटाबेसला काय म्हणशील की डेटाबेस ॲज वी नो is a collection of interrelated data, and whenever we are collecting that data, lakshapurvak aika, whenever we are collecting that interrelated data, that database has some meaning too. Manje ata tu vegra college chi hoti ki vegra school chi ahe, te puna vegra school chi ki college chi astil, ajun to vegra school chi college cha ahe, barobar ahe. Pan jeva tumhi sagle jan eka thikani basle teva computer cha class suru hota asa mhantla jata, barobar ahe? म्हणजे त्याचा काहीतरी स्पेसिफिक मिनिंग असतो. आलं लक्षात? स्पेसिफिक मिनिंग. आता जेव्हा समजून घे, मूवी तुम्ही बघायला गेले, मूवीमध्ये कोणीही येऊ शकतो बघायला. मग इथे सगळे बसणारे लोक कोणी स्टुडंट आहे का? नाही. मग ते मध्ये बसणारे लोक कोण पॉलिटिशियन आहे का? नाही. दे आर ऑडियन्स. येतं लक्षामध्ये? आणि हेच लोक जर माझ्या क्लासमध्ये येऊन बसले, मग ते ऑडियन्स म्हटलं जाईल का? स्टुडंट म्हटलं जाईल. आता तुझ्यासाठी मी कोण आहे इथे? से टीचर, बरोबर आहे. पण घरी गेल्यानंतर मी टीचर राहील का? हे नाही. म्हणजे जेव्हा आपण कलेक्शन ऑफ डेटा करतो ना, तेव्हा तो डेटाबेस काहीतरी स्पेसिफाय करतो त्याचं मिनिंग. दॅट इज वॉट डेटाबेस. कळलं? मग आता बघ एक्झाम्पल बघा काय. कन्सिडर द नेम्स, टेलिफोन नंबर्स, ॲड्रेस ऑफ द पीपल दॅट यू नो. दीज डेटा इज रेकॉर्डेड इन इंडेक्स ॲड्रेस बुक अँड स्टोअर ऑन द डिस्केट युझिंग द पर्सनल कम्प्युटर. दिस इज अ कलेक्शन ऑफ अ रिलेटेड डेटा विथ अँड इम्प्लिसिट मिनिंग, हेन्स द डेटाबेस. आता यांनी एक्झाम्पल दिलं पण तुला कळलं नाही काय. जसं डू यू नो द फोन डिरेक्टरी? फोन डिरेक्टरी काय असं माहिती का तुला? फोनची एक डिरेक्टरी असते. जसं डिक्शनरी कशी असते? हां. मग नाशिकमध्ये कोणकोणते लोक आहे, एरिया वाईज, नाव वाईज त्यांचं नाव असतं, त्यांचा टेलिफोन नंबर असतो, त्यांना काहीतरी सिरियल नंबर असतो, ॲड्रेस असतो, तर हे रिलेटेड डेटा झालं. रिलेटेड डेटा फॉर गेटिंग देअर फोन नंबर्स, फॉर देअर फोन नंबर्स. हे पण असेल कळलं तुला, अजून बेस्ट एक्झाम्पल देतो. बिईंग अ स्टुडंट, ऐक आता. बिईंग अ स्टुडंट, स्कूलकडे तुझी काय इन्फॉर्मेशन असेल? यू टेल मी. सगळ्यात पहिले रोल नंबर. रोल नंबर कोण असाइन करतो? स्कूल. नेक्स्ट तुझं नाव, तुझं डेट ऑफ बर्थ. रेलेवंट आहे ना? ओके, हसू नको पण महत्त्वाचं आहे. तो स्कूल तुझ्याकडनं डेट ऑफ बर्थ घेईल, तुझं वडिलांचं नाव घेईल, तुझं नाव घेईल, लास्ट इयरचे मार्क्स घेईल, फीज घेईल. अँड डोंट लाफ आफ्टर वर्ड, तुझं मॅरिटल स्टॅटस मागेल का? यू नो मॅरिटल स्टेटस, लग्न झालंय की नाही झालंय. तू म्हणजे सर हे कसं काय? मला हेच म्हणायचंय, दिस इन्फॉर्मेशन इज नॉट रिलेव्हंट टू द स्कूल.
कळलं बरं. स्कूल तुझ्याकडनं हे मागेल का की तुझ्या मैत्रिणीचं काय नाव आहे? बरं, स्कूल तुझ्याकडनं इन्फॉर्मेशन मागेल का की तू रोज वडापाव कुठून खाते? म्हणजे याचा अर्थ काय झाला, दीज आर नॉन इसेन्शियल इन्फॉर्मेशन, दीज आर नॉन रेलेव्हंट इन्फॉर्मेशन. बिईंग अ स्टुडंट, बिईंग अ स्टुडंट, वॉट दे वॉन्ट, युअर आधार कार्ड नंबर, देन युअर रोल नंबर, युअर टेलिफोन नंबर, युअर नेम, युअर डेट ऑफ बर्थ. सो दॅट इज हाऊ वी कॅन कॉल एज अ डेटाबेस. सो कलेक्शन ऑफ इंटर रिलेटेड डेटा झाला ना. हे एक्झाम्पल एक तर असं घे किंवा मी जे सांगते ते घे. नाव यू कन्सिडर, समजले काय? ओके, मग आता बघ डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम म्हणजे काय. मग आता या डेटाबेसला मॅनेज करणं म्हणजे काय करणं, तुझ्यासारख्या स्टुडंटचं इन्फॉर्मेशन ऍड करणं, रिमूव्ह करणं. समजून घे, उद्या उठून तू नवीन मोबाईल घेतला, नवीन नंबर घेतला, पण तू स्कूलला वेगळाच नंबर दिलेला आहे, देन मग अपडेट करावा लागेल की नाही? ओके, देन तू अजून एक मोबाईल नंबर तुला ऍड करायचा असेल तुझ्या मम्मीचा, काहीतरी ऑपरेशन झालं, जर तुला असं वाटते सर हा मोबाईल नंबर मला डिलीट करायचा आहे, मग या ऑपरेशनलाच काय म्हणायचं, मॅनेजमेंट सिस्टम. सो डेटाबेसवरती जर काही ऑपरेशन तुम्ही परफॉर्म करत असाल तर त्यालाच म्हणायचं डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम. बघ मग इथे बघ काय म्हणते, बघ, इट इज अ कम्प्युटर बेस्ड सिस्टम ऑर अ प्रोग्राम टू रेकॉर्ड अँड मेंटेन इन्फॉर्मेशन ऑर डेटा, टू मेंटेन इन्फॉर्मेशन अँड डेटा. हां, डेटाबेस कॅन बी व्ह्यूड ॲज अ रिपॉझिटरी ऑफ द डेटा दॅट इज डिफाईन्ड वन्स अँड इट ॲक्सेस बाय व्हेरियस युजर ॲज शोन इन द फिगर बिलो. डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम विल गिव्ह अस, ऐका आता मी थोडंसं माझ्या भाषेत सांगतो, डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम विल गिव्ह अस द फॅसिलिटी टू ऍक्सेस द डेटाबेस, टू अपडेट द डेटाबेस, टू ऍड द रेकॉर्ड, टू रिमूव द रेकॉर्ड, अँड वी कॅन परफॉर्म लॉट ऑफ ऑपरेशन ऑन द गिव्हन डेटा. कळलं की नाही कळलं? नाही कळलं? हां, समजलं. हां, सो सिंपल आहे. सो डेटाबेस, डेटाबेस इज द कलेक्शन ऑफ इंटर रिलेटेड डेटा, बरोबर आहे. आता बघ, जसं तुझ्या घरात आई आहे, खूप सारे भांडे ग्रॉसरीज रचून ठेवलेले आहेत, हे काय झालं? डेटाबेस. मग वर्षभरापासून आई तुझ्या किचनमध्ये गेलीच नाही आहे का? रोज जाते, रोज गेल्यानंतर काय करते? कुकिंग करते. कुकिंग करण्यासाठी काय लागतं? भांडे. मग कुठून तरी ॲक्सेस करते, वापर करते, किराणा बाहेरून येतो, तो किचनमध्येच ठेवतो. मग हे काय झालं? डेटाबेसला मॅनेज करण्याची प्रोसेस, इन्सर्शन ऑफ डेटा, रिमूवर ऑफ डेटा, अपडेशन ऑफ डेटा फ्रॉम दॅट डेटाबेस इज नथिंग बट डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम. क्लिअर? द डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम असेल, सो वी आर नॉट एक्सपेक्टिंग एनी ऑपरेशन ऑन डेटाबेस. मग नुसतं कलेक्शन करून ठेवलं तर उपयोग आहे का? बरोबर आहे की नाही? जसं आपला बँक बॅलन्स, नुसतं पैसे येतच गेले आपण वापरलंच नाही, तर याला फक्त कलेक्शन म्हणणार. जेव्हा आपण खर्च पण करतो आहे, पैसे येतात पण आहे, कुठेतरी इन्व्हेस्ट पण होते, याला आपण म्हणतो फायनान्स मॅनेजमेंट. करते समथिंग लाईक दॅट. सो बघ, आता इथे बघ एक्झाम्पल बघ. सो दिस इज व्हॉट अ एक्झाम्पल, म्हणजे एक छोटंसं त्यांनी एक्झाम्पल दिले. हे बघ, लेफ्ट हँड साईडला बघते तू काय येते, ऍप्लिकेशन प्रोग्राम 1, ऍप्लिकेशन प्रोग्राम 2, ऍप्लिकेशन प्रोग्राम 3, ऍप्लिकेशन प्रोग्राम 4. हे काय? ऍप्लिकेशन प्रोग्राम 1 पासून 4 पर्यंत हे वेगवेगळे सॉफ्टवेअर आहे. काय? जसं मला सांग, किचनमध्ये फक्त आईच जाते का? मग आई म्हणजे एक सॉफ्टवेअर, तू म्हणजे दुसरं सॉफ्टवेअर, तुझा भाऊ बहीण असेल तिसरं सॉफ्टवेअर, तुझ्या घरात अजून एक चौथा पाचवा मेंबर, ऑल दीज कॅन ऍक्सेस द किचन. असं काय म्हटलंय का फक्त एकच व्यक्ती ऍक्सेस करेल? नो, बट किचन सगळ्यांचं वेगवेगळं आहे का? इट इज कॉमन. बघ आता ही डायग्राम, इट इज कॉमन टू एव्हरी वन. नाव इट इज क्लिअर हाऊ डेटाबेस. आता हे टेक्निकल आहे, पण तुला मी जे रिअल लाईफ एक्झाम्पल देतो त्याला तुला कळते की नेमकं काय होते. मग कम्प्युटरमध्ये पण आपण रेलेव्हंट इन्फॉर्मेशन जी असते ना, हे एका ठिकाणी पुटअप करतो, आणि ज्या ज्या सॉफ्टवेअरला त्याची गरज पडते तो ऍक्सेस करतो त्याला. कळलं का तुला? असं कोणतं सॉफ्टवेअर नाही की त्याने ठरवून घेतलं की मेमरीची ही जागा मीच वापरेल, ती जागा तूच वापरेल. ना, असं नाही आहे. एनी वन कॅन ऍक्सेस. म्हणून बघ, ऍप्लिकेशन प्रोग्राम कॅन ऍक्सेस सेम डेटाबेस, हा पण. आणि युजर कोण आहे? युजर म्हणजे तू, मी, कोणी पण जो तो सॉफ्टवेअर वापरतोय ते. क्लिअर? सो युजर, एकाकडे युजर असता, एकाकडे ऍप्लिकेशन प्रोग्राम म्हणजे सॉफ्टवेअर्स असतात, आणि हे कॉमन डेटाबेस चा वापर करतात. आणि या कॉमन डेटाबेसमध्ये जे पण ऑपरेशन होतं हे कोणा थ्रू होतं? डीबीएमएस थ्रू. डीबीएमएस स्टँड फॉर डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम. काय डीबीएमएस स्टँड फॉर? सिस्टम. अँड डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम विल गिव्ह अस द फॅसिलिटी फॉर परफॉर्मिंग ऑपरेशन ऑन डेटाबेस. आता बघा, तुम्ही चारही जण इथे येऊन बसले, डेटाबेस आला, पण इथे काहीतरी होतंय की नाही ऑपरेशन? मी तुमचं लेक्चर घेतोय, तुम्ही अँसरिंग करताय, म्हणजे ऑपरेशन होतंय की नाही? नुसतं तुम्ही पण आला आणि मी पण येऊन बसलो,
दोन तास फक्त गप्पाच मारले, गप्पा नाही मारले फक्त बसलो, तर काही ट्रान्झॅक्शन झाले, ऑपरेशन झाले, मग या कामासाठी तुम्हाला इथे बोलवलं आहे का? कळलं मग? सो ऑपरेशन मस्ट बी हॅपनिंग ऑन द डेटाबेस. कळलंय? ओके, एक्झाम्पल बघा, आता एक्झाम्पल कोणकोणते एक्झाम्पल आहे डेटाबेस मॅनेजमेंट. द बँक डेटाबेस विच स्टोअर्स द कस्टमर बँकिंग डेटा. बँक, आता मगाशी आपण ई कॉमर्स वगैरे म्हणत होतो, तर बँकमध्ये काय असतं, बँकमध्ये खूप साऱ्या कस्टमरचं इन्फॉर्मेशन स्टोअर केली जाते, बरोबर आहे? पण ज्या कस्टमरने बँकेमध्ये अकाउंट ओपन केलंच नाही त्याची इन्फॉर्मेशन स्टोअर केली जाते का? नाही. क्लिअर? आता फॉर एक्झाम्पल तुझ्याकडे जर HDFC बँकेचा अकाउंट आहे आणि माझ्याकडे स्टेट बँक ऑफ इंडियाचा आहे, तर माझी इन्फॉर्मेशन तुझ्या बँकेत येईल का? नाही, कारण की तुझा डेटाबेस वेगळा, माझा, ते पण स्टुडंट होते, तू पण स्टुडंट होते, सगळ्या एका स्कूलमध्ये का तुम्ही, वेगवेगळा आलं त्यामध्ये. सो तसं बँक डेटाबेस विच स्टोअर द कस्टमर बँकिंग डेटा. पुढे हॉस्पिटलमध्ये काय असतो, हॉस्पिटल मॅनेजमेंट सिस्टममध्ये काय असतो, कोणाचा पेशंट आणि डॉक्टर आणि नर्सेसचा डेटा असतो, बरोबर आहे? पुढे युनिव्हर्सिटी डेटाबेसमध्ये काय काय असतं, सगळ्या स्टुडंटचा डेटा. जसं तू BBA करते, अंडर विच युनिव्हर्सिटी यू आर डुईंग BBA? पुणे युनिव्हर्सिटी. पुणे युनिव्हर्सिटीमध्ये फक्त BBAचाच कोर्स आहे का? किती सारे कोर्स आहे? आणि या सगळ्या स्कूल कॉलेज सगळ्या सिटी गावातल्या सगळ्या मुलांचा रेकॉर्ड कोणाकडे आहे? पुणे युनिव्हर्सिटी. पण तुझ्या कॉलेजमध्ये फक्त कोणाचा डेटा आहे? तुमच्या स्टुडंटचा डेटा आहे. कळलं? सो समथिंग लाईक दॅट. सो डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम बघ मात्याची डेफिनेशन काय. आता तुला क्लिअर दिसेल. बघ, सी, डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम दॅट इज DBMS इज अ सॉफ्टवेअर दॅट अलाउज अस युजर टू डिफाईन मॅन्युप्युलेट अँड प्रोसेस द डेटा इन द डेटाबेस इन ऑर्डर टू प्रोड्यूस द मिनिंगफुल इन्फॉर्मेशन. काय त्याची डेफिनेशन? इट इज अ सॉफ्टवेअर सिस्टम दॅट अलाव युजर टू डिफाईन मॅन्युप्युलेट अँड प्रोसेस द डेटा इन द डेटाबेस इन ऑर्डर टू प्रोड्यूस द मिनिंगफुल इन्फॉर्मेशन. यू टेल मी दो, आता आपण क्लासला आपण आलो, तुम्ही आले, मी आलो, मी लेक्चर घेतलं आणि मग तुम्ही बाहेर जाऊन म्हणणार ना, हा आज आमचं लेक्चर. आणि जर मी लेक्चर नाही घेतलं तर बाहेर जाऊन काय म्हणशील? आज तुमचं लेक्चर झालं नाही. मग मॅनेजमेंट म्हणजे आता जसं सरांनी मला इथे बोलवलं, तुम्हाला बोलवलं, आपण लेक्चर घेतलं, कम्युनिकेशन केलं, म्हणजे काहीतरी प्रोसेसिंग झाली ना. आणि प्रोसेसिंग झाल्यानंतर आपण काय कन्क्लूड केलं? यस, वी हॅव डन द टुडे सेशन, दॅट इज DBMS. सो डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम विल फॅसिलेट अस टू अलाव द युजर टू डिफाईन मॅन्युप्युलेट अँड प्रोसेस द डेटा इन डेटाबेस. तर त्या डेटाबेसमधल्या डेटाला, आता बघा आपला हा डेटाबेस आहे, या डेटाबेसमध्ये तू काय झाली, डेटा झाली, ते पण काय झाले, डेटा, कारण की तुम्ही इंटर रिलेटेड डेटा आहे, बरोबर आहे? मी पण या पार्टचा डेटा आहे. पण लेक्चर तुम्ही घेणार आहे की मी घेणार आहे? मी घेणार आहे. आलं लक्षामध्ये? सो मॅन्युप्युलेशन अँड प्रोसेस ऑफ द डेटा इन द डेटाबेस. ठीक आहे? पुढे DBMS परफॉर्म द फॉलोइंग फंक्शन. मग DBMS सॉफ्टवेअरचे काय काय फंक्शन आहे बघ. डेटा सिक्युरिटी अँड डेटा इंटिग्रिटी. आता मला सांग, इथे व्यवस्थित चार भिंत आहे, इथे दरवाजा आहे, सगळं आहे, म्हणजे सिक्युरिटी ते प्रोव्हाइड करते, कोणीही आपल्या क्लासमध्ये येऊन बसणार नाही. जर हे वॉल ओपन राहिले असतं तर, मी तुझा क्लास बाहेर खाली घेतला असतं तर, एनी वन कॅन जॉईन, एनी वन कॅन डिस्टर्ब, एनी वन कॅन मिसबिहेव विथ अस, मग डेटा ट्रान्झॅक्शन प्रॉपरली होईल का, माझं शिकवणे प्रॉपरली होईल का? नाही. सो डेटा सिक्युरिटी अँड इंटिग्रिटी मस्ट बी देअर. काय म्हटलंय? दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट फंक्शन ऑफ द डेटाबेस विच हँडल द सिक्युरिटी अँड इंटिग्रिटी स्कीम ऑफ द डेटाबेस ॲप्लिकेशन. सिक्युरिटी म्हणजे मला सांगायची काही गरज आहे? इंटिग्रिटीचं सांगावं लागेल मात्र. व्हॉट डू यू मीन बाय इंटिग्रिटी? ओरिजिनॅलिटी ऑफ द डेटा. व्हॉट डू यू मीन बाय इंटिग्रिटी? ओरिजिनॅलिटी ऑफ द डेटा. म्हणजे काय झालं बरं? सिमरनच ना तुझं नाव? हा. सो ओरिजिनॅलिटी ऑफ डेटा म्हणजे काय? जसं आता चार मुलं माझ्या क्लासमध्ये आले आणि क्लास झाल्यानंतर पण किती मुलं बाहेर पडायला पाहिजे? चार मुलं पडायला पाहिजे, करेक्ट आहे की नाही? सो इंटिग्रिटी म्हणजे काय? टू मेंटेन दी ओरिजिनॅलिटी ऑफ एनी डेटा, तर ते महत्वाचं आहे. जसं तू तुझ्या स्कूल किंवा कॉलेजला तुझा मोबाईल नंबर दिला आणि एक वर्षानंतर ऑटोमॅटिक चेंज केला, हाऊ इट इज पॉसिबल? इज इट पॉसिबल? नो. तू तुझं नाव स्कूलकडे तू सबमिट केलं की युअर नेम इज सिमरन समथिंग समथिंग आणि दोन महिन्यानंतर तुझं नाव ऑटोमॅटिक चेंज झालं, इज इट पॉसिबल? नो. सो टू कीपिंग आर डेटा इन ओरिजिनल फॉर्मॅट ॲज इट इज विदाउट चेंजिंग इट, दॅट इज हाऊ वी कॅन कॉल इट द इंटिग्रिटी, टू मेंटेन द ओरिजिनॅलिटी ऑफ डेटा इन द डेटाबेस. कळलं? सो सेम थिंग. सो त्याला म्हणायचं डेटा सिक्युरिटी अँड इंटिग्रिटी. पुढे काय? डेटा डेफिनेशन. डेटा डेफिनेशन डिफाईन द स्ट्रक्चर ऑफ द डेटा बेस. It also defines the field size and the record structure. So data definition kya aste ki which kind of database we are going to be implement.
आता मी इथे तुम्हाला बोलवले फॉर व्हॉट पर्पज आय एम कॉलिंग यू फॉर टेकिंग युअर कम्प्युटर क्लासेस का मी कम्प्युटर क्लासच्या नावाखाली इंग्लिशचं लेक्चर घेतलं नाही ना सो एनी वे बिफोर वी कलेक्ट द डेटा वी हॅव टू स्पेसिफाय फॉर व्हॉट पर्पज वी आर बिल्डिंग द डेटाबेस त्यालाच काय म्हणायचं डेटा डेफिनेशन अँड व्हाईल डिफायनिंग द डेफिनेशन ऑफ द डेटाबेस इथे म्हटलं बघा फील्ड साईज अँड रेकॉर्ड स्ट्रक्चर आता हा थोडा टेक्निकल टर्म आहे फील्ड साईज अँड रेकॉर्ड स्ट्रक्चर काय ते मी पुढे सांगेल बट आपल्याला थोडं त्याला सांगावं लागणार आहे पुढे काय आहे डेटा मॅन्युप्युलेशन सो व्हॉट इज डेटा मॅन्युप्युलेशन इट कंटेन्स मॅन्युप्युलेशन ऑफ द डेटा दॅट इज इन्सर्शन मॉडिफिकेशन डिलिशन ऑफ द डेटा व्हॉट इज द मिनिंग ऑफ फॉर व्हॉट पर्पज वी आर बिल्डिंग द डेटाबेस फॉर मॅन्युप्युलेशन पर्पज मग मॅन्युप्युलेशनमध्ये काय होतं ऍक्सेसिंग ऑफ डेटा मग इन्सर्शन करणं डिलिशन करणं अपडेशन करणं समजतं मला काय म्हणायचं आहे जसं आधार कार्ड तुला आठवत आहे आधार कार्डवरती कधी चेंजेस केले का तू नाही केलेले आहे समजून घ्या आता तुझ्या आधार कार्डवरती तुझा ॲड्रेस असेल कुठला ॲड्रेस आहे तुझा मालेगावचा आणि तुम्ही पूर्णच्या पूर्ण इथे शिफ्ट झाले असेल आय गेस परमनंटली मग तुझी आयडेंटिटी कुठली दाखवेल मालेगावची पण तू राहते कुठे मग तुला नाही वाटत की तुझ्या आधार कार्डवरती नाशिकचा ॲड्रेस आला पाहिजे मग जेव्हा तू आधार कार्डच्या केंद्रावरती जाते आणि त्यांना सांगते की माझा ॲड्रेस अपडेट करा मग ते काय करतात त्या डेटाबेसवरती अपडेशन करताय नंबर चेंज होतोय का तुझा आधार कार्डचा नाही सो दॅट नंबर रिमेन्स कॉन्फिडेन्शियल दॅट नंबर रिमेन्स इंटिग्रेटेड आधार कार्डचा नंबर चेंज होत नाही यु नो लाईफ टाईम हा नंबर तसाच राहणार आहे फक्त काय चेंज करू शकते तुझं ॲड्रेस तुझं कॉन्टॅक्ट डिटेल वगैरे वगैरे त्यालाच म्हणायचं डेटा इंटिग्रिटी जर प्रत्येक चेंजेसमध्ये तुझा आधार कार्ड नंबर चेंज झाला असता त्याला डेटा इंटिग्रिटी म्हटलं असतं का आपण नाही क्लिअर सो आणि शेवटी आहे डेटा रिकव्हरी इट रिकव्हर डेटा इन द डेटाबेस आफ्टर द सिस्टीम फेल्युअर तर डेटाबेस सिस्टीमचा ही एक अजून कॅरेक्टरिस्टिक्स आहे काय डिजिटल वर्ल्डमध्ये टेक्निकल वर्ल्डमध्ये डेटा लूज होऊ शकतो डेटा फेल होऊ शकतो ड्रॉप होऊ शकतो त्याचं बॅकअप घेणंच पण कोणाचं काम आहे डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टमचं कळतंय मला काय म्हणायचं आहे नाही कळलं आता समजून घे तू नक्की कळतंय मराठी और शुड आय इंटरॅक्ट विथ हिंदी और इंग्लिश नो नो यू जस्ट टेल मी विच लँग्वेज यू आर कम्फर्टेबल नो इट्स ओके नो सो जस्ट टेल मी वन थिंग ना डेटा रिकव्हरी म्हणजे मला असं म्हणायचं आहे की लेट अस सपोज की तू तुझ्या मोबाईल फोनमध्ये तुझे फोटोग्राफ्स काढले ठीक आहे आणि ते ॲक्सिडेंटली कोणीतरी डिलीट केले देन मग तुझे सगळा डेटा लॉस झाला ना पण आपल्या कम्प्युटरमध्ये एक सिस्टम असते तो काय करतो त्याची डुप्लिकेट फाईल बनवून ठेवतो मग एनी वे तुझा डेटा जर ॲक्सिडेंटली लूज झाला तर त्याला रिकवर करून द्यायचं काम डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टमचं आहे नाहीतर मग काय झालं असतं वन्स डिलीट यू लूज एव्हरीथिंग यू नेव्हर रिकवर बॅक म्हणूनच कम्प्युटरमध्ये रिसायकल बिन असतं का असतं कारण की बघ मला सांग कम्प्युटरमध्ये डेटा रिसायकल बिन का असतो कारण की तू जर इमेजला डिलीट केलं काही डिलीट केलं आणि तुला वाटतं की नाही माझ्याकडे चुकून डिलीट झालेलं आहे मला परत घेता येईल का तू रिसायकल बिनमध्ये जाऊन तू परत रिकवर करू शकतो दॅट इज कम्प्युटर डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम अँड ईच अँड एव्हरी डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम विल ऑफर दिस काइंड ऑफ फॅसिलिटी करेक्ट ओके आणि पुढे काय कॉन्करन्सी इट हँडल द कॉन्करंट ऍक्सेस ऑफ द मल्टिपल युजर व्हॉट डू मीन बाय कॉन्करन्सी मल्टिपल युजर कॅन ऍक्सेस द सेम डेटा ॲट द सेम टाइम जस्ट जसं गुगल गुगलचा असं काही फिक्स आहे का टाइम की ऑनली दिस टाइम आय एम गोइंग टू बी ऍक्सेस नॉट यू द वर्ल्ड ॲट द सेम टाइम कॅन ऍक्सेस द गुगल ॲट सेम मोमेंट अँड दॅट प्रोसेस ऑफ ऍक्सेसिंग द डेटा ॲट द सेम टाइम इज हाऊ वी कॅन कॉल कॉन्करन्सी आता तुमचा चारिंगचा क्लॉस होता भरे मला तुझा सब्जेक्ट वेगळा घ्यायचा आहे पण तुम्ही सगळे सोबतच आले ना वेन एव्हर आय एम अपॉइंटिंग डिफरंट डिफरंट टायमिंग टू द डिफरंट डिफरंट स्टुडंट त्याला कॉन्करन्सी नाही म्हणणार करेक्ट बट ॲट द सेम टाइम हाऊ आय एम कंडक्टिंग युअर क्लास कॉमनली कॉन्करंटली ते कॉन्करंटली आहे नाही तर असं होईल जसं फॉर एक्झाम्पल कम्प्युटरमध्ये सी ड्राईव्ह असतो सी ड्राईव्ह लोकल डिस्क सी असतो ना कम्प्युटरमध्ये किंवा डी ड्राईव्ह असतो मग सी ड्राईव्हमध्ये फक्त फोटो स्टोअर होता का नाही यू कॅन स्टोअर एनिथिंग एल्स नो अँड ऑल दिस डेटा कॅन ॲक्सेसिबल बाय ऑल द युजर ॲट द सेम टाइम त्याला कॉन्करन्स म्हणतात ओके एक्झाम्पल ऑफ द मोस्ट कॉमन डीबीएमएस सॉफ्टवेअर सार कोणकोणते मग डीबीएमएस सॉफ्टवेअर ओरॅकल आहे हे नावं लक्षात ठेव हे सॉफ्टवेअरचं नाव आहे बरं का जसं सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचे नावं सांग मला तू सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सोशल वेबसाईट लाईक
व्हॉट्सअप, देन 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 फेसबुक, ऑल दीज आर द एक्झाम्पल ऑफ द सोशल मीडिया प्लॅटफॉर्म. लाईकवाईज डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टमची ही सगळे सॉफ्टवेअरची नावं आहे. ऑल दीज आर द नेम ऑफ द डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम. अँड वॉट आर द नेम्स? ओरॅकल डेटाबेस, मायक्रोसॉफ्ट ॲक्सेस, SQL सर्वर, सायबेस, इन्फॉर्मिक्स, माय SQL, ऑल दीज आर द नेम ऑफ द DBMS सॉफ्टवेअर. ओके, अँड थोडंसा एक दोन पाच मिनिट कैसा, हां ये पूछ सकते ना, व्हाट आर द एक्झाम्पल ऑफ, व्हॉट इज, व्हॉट डू मीन बाय डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम अँड व्हॉट आर द एक्झाम्पल्स ऑफ द DBMS सॉफ्टवेअर. तो इनके आपको नाम लिखने ना, ये नाम लिखने आपको, क्लियर नो? ऑब्जेक्टिव में देखो अभी क्या है, ऑब्जेक्टिव ये नहीं पूछेगा डेटा इंटीग्रिटी. ये देखो इसको हमने तो अभी डिस्कस किया. ऑब्जेक्टिव देखो DBMS मैनेजमेंट सिस्टम, एक पांच मिनट आपका एक्स्ट्रा ले लेता हूं मैं. सी द ऑब्जेक्टिव ऑफ DBMS सिस्टम प्रोवाइड द कन्वीनियंट एंड इफेक्टिव मेथड ऑफ द डिफाइनिंग द स्टोरिंग एंड रिट्रीविंग द इन्फॉर्मेशन कंटेंट इन द डेटाबेस. ओके, सो ऑब्जेक्टिव अगर किसी भी डेटाबेस मैनेजमेंट सिस्टम के लिए अगर आप ऑब्जेक्टिव की बात करोगे ना, ऑब्जेक्टिव का मतलब द मेन थिंग्स, हाँ द मेन थिंग्स इन्वॉल्विंग टू रिप्रेजेंट दैट डेटाबेस मैनेजमेंट सिस्टम. जैसे व्हाट आर द ऑब्जेक्टिव ऑफ द स्कूल, स्कूल प्रिंसिपल, वाइस प्रिंसिपल, टीचर्स, स्टूडेंट्स, फैसिलिटीज, व्हाट इट नो. Likewise, we are dealing with this. The very first objective is about data availability. किसी भी database management system में अगर data ही नहीं है तो क्या फायदा? तो वही तो, किसी भी school में क्या होना चाहिए, school में student होने चाहिए, student नहीं है तो क्या फायदा? Likewise, we are discussing. तो इतना हम cover करते हैं. See, data availability refers to the fact that the data are made available, जिसमें to wide variety of user. तो data को access करने के लिए उसका user भी होना चाहिए. सिर्फ student होने से क्या फायदा अगर teacher ही नहीं है तो? Clear? Then it is meaningful format. Meaningful format का मतलब जैसे you took the admission in BBA, तो आपके क्लास में MCA के बच्चे भी बैठते हैं क्या? आपके क्लास में इंजीनियरिंग के बच्चे भी बैठते हैं क्या? सो जो डेटाबेस आप लोग बनाने वाले हो ना, हम लोग बनाने वाले, उसमें कॉमन आना चाहिए डेटा. ठीक है, अब मोबाइल फोन से ली हुई फोटोग्राफ कहाँ पे दिखती है? गैलरी में. गैलरी में PDF फाइल भी दिखती है क्या? नहीं. तो गैलरी में सिर्फ फोटो दिखते हैं या फिर वीडियो दिखते हैं? समझ में क्या? गैलरी में व्हाट्सअप भी दिखता है क्या? नहीं. तो स्पेसिफिक होना चाहिए. नेक्स्ट है एट रीजनेबल कॉस्ट. तो डेटा अवेलेबिलिटी जो होता है वो रीजनेबल कॉस्ट, यानी कॉस्ट का मतलब यहाँ पे ऐसा नहीं है, इट इज मेड अवेलेबल होना चाहिए, इजीली अवेलेबल होना चाहिए, उस डेटा के लिए ज्यादा एफर्ट्स नहीं लगाना चाहिए, तब जाके ये है. तो कॉस्ट का मतलब ऐसा नहीं कि वी आर नॉट सपोज टू पे एनी कॉस्ट, बट उसका मतलब ऐसा होता है विथ ईज ऑफ एक्सेस. अब ईज ऑफ एक्सेस का मतलब इजिली वी कैन एक्सेस द डेटा एंड यूज इट. अगर उस डेटा को एक्सेस करने के लिए काफी झंझट करनी पड़ती है तो फिर उस डेटाबेस का क्या फायदा? भाई सिंपल सी बात है, अगर आपकी फ्रेंड आपके घर के बाहर खड़ी रहती है और आपकी मम्मी को बोलते कि आंटी सिमरन को भेज दो, तो आंटी बोलेंगे नहीं नहीं तुझे दो दिन अपॉइंटमेंट लेनी चाहिए थी, तूने एक फॉर्म फिल करना चाहिए था मीटिंग के लिए, फिर साइन लेनी चाहिए थी. वो बोलेंगे इसके बाद मैं आऊंगी नहीं. तो ये होना नहीं चाहिए. सो ईज ऑफ एक्सेस में यू कैन इजिली गेट एक्सेस ऑफ द डेटा एंड वेन वेयर रिक्वायर्ड. वेन एंड वेयर रिक्वायर्ड का मतलब जब जरूरी है तब वो डेटा अवेलेबल होना चाहिए, जो जरूरी डेटा नहीं वो अवेलेबल नहीं होना चाहिए. सेम वही चीज़, आपके फ्रेंड ने आपको कॉल किया घर पे कि मैं तेरे घर के नीचे खड़ी हूँ, तो कौन बाहर जाना एक्सपेक्टेड है? यू, ना कि आपके मम्मी या डैडी या फिर आपका ब्रदर या सिस्टर. एनीवे, सो वेन एंड वेयर नेसेसरी डेटा वहाँ पे अवेलेबल होना चाहिए. ओके, सो डेटा अवेलेबिलिटी डिफाइन द डिग्री और एक्सटेंड टू विच डेटा इज अ रेडिली यूजेबल अलॉन्ग विद द नेसेसरी IT एंड मैनेजमेंट प्रोसीजर टूल्स एंड टेक्नोलॉजी रिक्वायर्ड टू इनेबल मैनेज एंड कंटिन्यू द मेक ऑफ डेटा अवेलेबल. सो जो IT इंडस्ट्रीज है, जो डेटाबेस एडमिनिस्ट्रेटर है, हमारे सब्जेक्ट का ही नाम क्या है? डेटाबेस एडमिनिस्ट्रेटर ना. तो डेटाबेस एडमिनिस्ट्रेटर और IT कंपनी इस चीज़ का ख्याल रखती है कि आपके डेटाबेस में डेटा होना भी चाहिए और वो मेड अवेलेबल चाहिए. अगर डेटा ही नहीं है तो फिर क्या फ़ायदा? समझ में आ गया? तो आगे लिखा है डेटा अवेलेबिलिटी अल्सो रेफर द डेटा एक्विजिशन बाय द सिस्टम एंड इट अल्सो रेफर हाउ अ डेटा कैन बी ड्रॉन फ्रॉम द डिफरेंट सोर्सेज, डिफरेंट टाइप्स, डिफरेंट फॉर्मेट्स. इसका मतलब डेटा अगर आपके पास अवेलेबल है तो डेटा को रिप्रेजेंट कैसे करना है, कहाँ से करना है, किसको देना है, ये भी फैसिलिटी होनी चाहिए. जैसे ज़रूरी नहीं कि आपकी फ्रेंड ही आपको बाहर बुलाएंगे तो आप जाएंगे. अगर कोई टीचर से अगर आपका काम है तो टीचर को भी आपको मिल सकते हैं आप, या फिर आपके कोई रिलेटिव आते हैं तो उसको भी आप मिल सकते हैं. सो इट इज़ मेड अवेलेबल टू द एवरी पर्सन, एवरी सिस्टम, डिफरेंट रिसोर्सेज एंड डिफरेंट फॉर्मेट. इट रेफर्स द फॉर्मेट कन्वर्जन बिटवीन द becoming a part of the project. Much data needs to be pre-processed before becoming a part of the database. तो कहने का मतलब इनका यह है
डेटाबेस में मोस्ट प्रोबेबली डेटा प्रोसेस होके ही एंटर होना चाहिए, है ना। प्रोसेस का मतलब जैसे फॉर एग्जांपल अगर आप किसी पार्टी में जा रहे हो तो क्या एक्सपेक्टेड है, आप लोग घर से प्रिपेयर होके जाओगे या वहां पे जाके सब सारी तैयारी करोगे, वहां पे अच्छे अच्छे कपड़े पहनोगे, नहीं ना। समझ में आ गया मुझे क्या बोलना है। सो डेटा इज अ प्री प्रोसेस्ड बिफोर इट गेट एंटर्ड इनटू डेटाबेस। क्यों? क्योंकि अगर आप पार्टी में जाके वहां पे तैयारी करोगे तो फिर पार्टी का जो टाइम है उसमें आप प्रॉपर यूटिलाइजेशन करोगे क्या? नहीं करोगे। सो समथिंग इट इज समथिंग लाइक दैट। एंड द लास्ट पॉइंट, डेटा अवेलेबिलिटी इज अ टर्म यूज्ड बाय द कंप्यूटर स्टोरेज मैन्युफैक्चरर टू स्टोर डेटा सर्विस प्रोवाइडर। दैट मीन्स स्टोरेज सर्विस प्रोवाइडर जो होते हैं वो रिस्पॉन्सिबिलिटी है डेटा को स्टोर करने के लिए। ओके, टू डिस्क्राइब द प्रोडक्ट एंड सर्विस दैट इंश्योर द डेटा कंटिन्यू टू बी अवेलेबल एट रिक्वायर्ड लेवल ऑफ द परफॉर्मेंस इन अ सिचुएशन रिगार्डिंग रेंजिंग द नॉर्मल थ्रू डिजास्टर्स डिजास्ट्रोस है। ओके, एनी टाइम अ सर्वर लूजेस पावर, जैसे वो बोल रहा है कि जहाँ पे डेटा का कलेक्शन होता है वहाँ पे अगर सर्वर अगर उसका पावर यानी फेलोर होता है, लूजेस पावर, फॉर एग्जाम्पल इट हैज टू बी रिबूट रिकवर डेटा एंड रिपेयर करप्टेड डेटा, द टाइम टू टेक रिकवर नोन एज द मीन टाइम टू रिकवर, उसको हम MTR बोलते हैं, मीन टाइम टू रिकवर, could be a minutes, hours or day. Data availability is also affected by MTR. Last point में इन्होंने ये बताया है कि there is a one field जिसको हम बोलते हैं storage service provider SSPs, which describe the product and the service that ensure the data continues to be available at required level of the performance. यानी कंपनीज में या फिर डेटाबेस मैनेजमेंट सिस्टम में एक एक चीज ऐसी होती है कि जो हमेशा आपके डेटा को मेड अवेलेबल रखते हैं फॉर द यूज एट एनी टाइम एट एनी कॉस्ट। समझ में आ गया। अभी जैसे गूगल को आप कब एक्सेस कर पाते हो, एट मॉर्निंग, नून, इवनिंग, एट नाइट, एट मिडनाइट और इवन अर्ली मॉर्निंग, ऐसा कोई स्पेसिफिक टाइमिंग है क्या? तो ये चीजें मेड अवेलेबल रखने के लिए वो होना चाहिए। समझ में आ गया। और एक लास्ट पॉइंट इसमें बनाया कि अगर आपका डेटा करप्ट हो जाता है या फिर लूज हो जाता है तो उसका बैकअप से आप वापस डेटा को अवेलेबल कर सकते हो, हाँ या ना। तो उसको करने के लिए जो कंप्यूटर हमारा टाइम लेता है टू रिकवर द टाइम, उसको हम बोलेंगे MTR. MTR स्टैंड फॉर मीन टाइम टू रिकवर, एंड इट कुड बी अप टू मिनट, इट कुड बी अप टू डे और इट कुड बी अप टू डे में जाएगा, इतना ज्यादा मंथ में तो जाता नहीं है। अगर किसी कंपनी के पास बहुत ज्यादा डेटा है और अगर सर्वर डाउन हो जाता है और नया सर्वर लगाना है तो वो डेटा तो लेना चाहिए ना, तो उस डेटा को रिकवर करने के लिए शायद आर्स लग सकते हैं, शायद डे भी लग सकते हैं। लेकिन ये सारी चीजें क्या है, डेटा अवेलेबिलिटी की है। क्लियर? तो डेटा अवेलेबिलिटी इस तरीके से अलग अलग इस फॉर्म में आ सकते हैं। इज दैट क्लियर? तो आज हम यहाँ पे रुकते हैं, नेक्स्ट टाइम जब आओगे तो आप ऑब्जेक्टिव हम वापस कंटिन्यू करेंगे, एंड लाइक वाइज वी आर कंटिन्यूइंग लाइक दिस। ठीक है, चलो थैंक यू।